मी पुढे चालत राहिलो आणि शेवटी माझा अफगाणिस्तान सोबत फायनल झाली माझी. मी फायनल मध्ये पण 5-0 ने त्याला मात करून मी पुढे गेलो आणि आपल्या देशाचं नाव आणि सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम. आज चोपडे या विद्यार्थ्यांचा या खेळाडूंच्या या ठिकाणी आपण निवासस्थानी आलेलो आहोत. त्यांच्या आई सुद्धा या ठिकाणी आहेत. जाणून घेऊया आईबद्दल. आपण या ठिकाणी तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं वाटतच नव्हतं आपलं मुलगा असा करण म्हणून. मग इच्छा असं वाटतच नव्हतं मुलगा असं करण म्हणून. पण मग आता तसं चांगलं वाटलं. आणि आज आज महालक्ष्मीचा दिवस आहे आणि तो घरी आला, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? याच्याबद्दल चांगलं वाटतं. महालक्ष्मीने चांगलं केलं आपलं. मस्त आनंद झाला सगळ्यायला. जसं सगळ्या त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व गावकरी मंडळींना या ठिकाणी आनंद उत्सव त्यांनी साजरा केलेला आहे. आज महालक्ष्मीचा दिवस आहे आणि तो घरी आल्यानंतर एक दिवाळीचा म्हणून एक सण त्या सर्व गावकरी मंडळींनी या ठिकाणी साजरा केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. महालक्ष्मी आज आपण या सवना गावाला आलेलो आहोत. ह्या सवना गावामध्ये एक आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि तो अतिशय आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण या ठिकाणी झळपडत असतो असं व्यक्तिमत्व आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातून नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जा आणि एक चांगलं खेळाडू म्हणून या ठिकाणी त्यांनी एक नाव कमवलेलं आहे. ह्या गावांचं नाव कमवलेलं आहे, या जिल्ह्याचं नाव कमवलेलं आहे आणि या समाजाचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी नाव कमवलेलं आहे. असा हा एक तरुण आहे, हा सवण्या गावामधील तरुण आहे.
मी अनंता कुशीवर्ता प्रल्हाद चोपडे, मी राहणार सवना चिखली जिल्हा बुलढाणा या गावातील आहे. मी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे आणि मी इंडोनेशिया या स्पर्धेसाठी गेलो होतो बाहेर कंट्रीमध्ये. मला तिथे यश प्राप्त आलं व मी तिथे खूप काही शिकायला भेटलो आणि खूप काही पुढे जाण्यासाठी चांगल्या लेवलवर पोचलो. आंतरराष्ट्रीय लेवलवर पोचणं ही मजाक गोष्ट नाही आहे, त्याच्यासाठी लोक खूप धडपड करत असतात आणि मी अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करेन आणि अजून चांगला प्रयत्न करेन. आणि मी या स्पर्धेमध्ये पहिली माझी मॅच इंडोनेशियासोबत झाली होती, मी त्याला 4-1 पराभूत केले व फायनल अफगाणिस्तानसोबत झाली होती, मी त्यालाही 5-0 पराभूत केले व या स्पर्धेमध्ये पहिलं प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. व माझे कोच, माझे सर, माझे बॉक्सिंग कोच सतीश भट व कैलाश करवंदे हे आहेत. करवंदे सरांनी मला खूप काही यश, त्यांचा खूप मोठा माझ्या पाठीमागे हातभार आहे की त्यांनी मला एवढ्या चांगल्या लेवलवर पोहोचून दिलेलं आहे. त्यांचं माझ्या मनात इच्छा होती की आपल्या मुलांना असं शिक्षण घ्यावं, असंच असंच पाहा आणि असंच मोठं व्हा आणि असंच मार्गदर्शन करा आणि असंच पुढे जा. सर अनंत चोपडे नाही, जे आतापर्यंत जेवढे पण खेळ खेळले याच्यामध्ये आता लोक त्याला यशच येत गेलं, अपयश आलंच नाही असं त्याच्या आतला आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास जिद्दी आहे त्याच्यात की आपण सतत खेळलो तर यशच येत गेलं, हीच त्याची कामगिरी फत्ती झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र. केकेलाई मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सवना या गावामध्ये. येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी एक नामांकित असे विद्यार्थी अनंथा प्रल्हाद चोपडे हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि त्यांनी बॉक्सिंग हा खेळ खेळामध्ये प्रावीण्य या ठिकाणी मिळवलेलं आहे. सुरुवातीला ते जिल्हा पातळीवर खेळले, त्याच्यानंतर राज्य पातळीवर खेळले आणि आता ते आंतरराष्ट्रीय म्हणजे ते इंडोनेशिया है ना, इंडोनेशिया, हा इंडोनेशिया या ठिकाणी ते खेळलेले आहेत. म्हणून त्यांचा एक गावांनी या ठिकाणी गौरव केलेला आहे आणि एक आज गौरी पूजन असल्यामुळे आणि गणपती उत्सव असल्यामुळे हे जेव्हा या ठिकाणी या गावामध्ये त्यांनी प्रवेश केला असं गावकऱ्यांना जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी सर्व जाती धर्माच्या एकोप्याने ह्या सर्व मंडळींनी त्यांच्या जे हितचिंतक ज्यांची जी तरुण मित्रमंडळी जी आहे, समाज बांधव असतील, आणखी बऱ्याचशा जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्यांनी आज हा एक आनंदोत्सव त्यांची एक फार मोठी अशी मिरवणूक गावामध्ये काढलेली आहे. आणि ती मिरवणूक काढत असताना जेव्हा आम्हाला केकेलाई चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा तत्पर या ठिकाणी आम्ही या गावाला भेट देण्यासाठी आणि त्यांच्या एक निवासस्थानी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आपल्यासोबत आहेत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत अनंथा प्रल्हाद चोपडे. अतिशय कष्टमय जीवनातून त्यांनी हा एक त्यांचा एक प्रवास आहे. अतिशय हलाखीची परिस्थिती असताना या ठिकाणी त्यांचे वडील हे शेतमजुरी करतात आणि शेतीचा व्यवसाय असताना सुद्धा या ठिकाणी एक चांगले शिक्षण आपल्या पाल्यांना द्यावं अशा माध्यमातून त्यांनी हा एक प्रयत्न केलेला आहे. आपण आलो आहोत सवना गावामध्ये. आपण जाणून घेऊया हे एक खेळाडू आहेत इंडोनेशियामध्ये या ठिकाणी त्यांची एक निवड झालेली आहे आणि ती बॉक्सिंग खेळामध्ये एक त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे त्यांनी एक मेडल्स या ठिकाणी मिळवलेले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी माहिती. आपल्याला काय वाटतं आपण या ठिकाणी जे इंडोनेशिया या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळलेले आहात याबद्दल आपण काय सांगू शकता? मी माझा एक्सपिरियन्स खूप वाढलेला आहे. मी इंडोनेशिया या स्पर्धेमध्ये खेळलो, मला खूप काही शिकण्यासाठी भेटलं आणि मी या खेळामध्ये खेळलो तेव्हा फर्स्ट टाइम बाहेर स्टेटमध्ये गेलो, बाहेर कंट्रीमध्ये गेलो तेव्हा मला असं फील झालं की बाहेर कंट्रीमध्ये आपणही काही करू शकतो. माझी पहिली मॅच मी इंडोनेशिया या फर्स्ट यांच्यासोबतच होती, जिथे मी गेलो त्यांच्यासोबतच माझी फर्स्ट फाईट होती आणि माझी फायनल अफगाणिस्तानसोबत होती. मी तिथे प्रावीण्य मिळवले आणि आपल्या देशाचं, गावाचं, देशाचं नाव मोठ्या पातळीवर कान्याकोपऱ्यात पोहोचवलं. मला अभिमान आहे मी एवढ्या
मोठ्या पदावर जाऊन आणि एवढ्या चांगल्या लेवलवर जाऊन एवढी चांगली कामगिरी केली. अच्छा, आणि मला एक म्हणायचं की तुम्ही या ठिकाणी या सवना गावामधून हलाकीची परिस्थिती जगत असताना या ठिकाणी आपलं शिक्षण या ठिकाणी काय झालेलं आहे आणि आता पुढे सुद्धा या ठिकाणी शिक्षणाची काय धरून तुम्ही आपण काय कोणाच्या माध्यमातून जाऊ शकता. मी सवना या गावातील विद्यार्थी आहे. मी पहिली ते चौथी इथेच शिकलो, मराठी माध्यम मराठी प्राथमिक शाळा या शाळेमध्ये शिकलो. चौथी नंतर माझं शिक्षण अकोल्यामध्ये झालं. चौथी ते मी आता फायनल इयरला आहे. माझे मी पहिलीपासून ते चौथीपर्यंत माझं शिक्षण हे सवना गावामध्ये झाले. तर माझ्या घरची एवढी कंडिशन एवढी हालाखीची नाही आहे, तरी पण माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला आहे मला. एवढी अशी हालाखीची परिस्थिती असून सुद्धा माझे आई वडील शेती करतात आणि खूप काही केलंय त्यांनी आणि त्यांच्या मेहनतीतून मी एवढ्या चांगल्या लेवलवर. आपण हे जे या ठिकाणी बॉक्सिंग खेळ हा जो निवडलेला आहे, या बॉक्सिंग खेळामध्ये आपले प्रशिक्षक आणि हे श्रेय वगैरे कोणाला जाईल? हे श्रेय माझ्या गावचे करवंदे सर आहेत. पूर्ण श्रेय त्यांना जात आहे, कारण की माझं जेवढं लेवल आहे, माझं जेवढी कामगिरी आहे, सर्व काही त्यांच्यामुळे आहे. जे काही केलंय त्यांनी सर्व करवंदे सरांनी केलं आहे. करवंदे सर सखाराम सोळंकी पद्माकरांना यांनी खूप माझ्या मागे मेहनत घेऊन आणि माझे कोच श्री कैलास करवंदे यांनी खूप मेहनत घेऊन मला पुढे माझ्या पाठीला हात लावून त्यांनी मला पुढे हात दिलेला आहे. पूर्ण श्रेय करवंदे सरांना जातो. त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचे जे बॉक्सिंग खेळाडू जे आहेत जे प्रशिक्षक आहेत या ठिकाणचे जे करवंदे सर हे सर्व श्रेय त्यांना जातो आणि त्यांच्या आई वडिलांना जातो असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसून येत आहे. आपण आणलं आहोत सवना गावामध्ये हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत अनंत प्रल्हाद चोपडे आणि त्यांचे या ठिकाणी मित्रमंडळी सुद्धा या ठिकाणी आहेत. अतिशय गरिबीची परिस्थितीत असून या ठिकाणी त्यांनी एक चांगलं पाऊल या आपल्या भारताचा एक चांगला नागरिक बनवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे एक बंधू सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण काय सांगू शकता आपण या ठिकाणी तुमचे बंधू या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाला खेळलो आहे याबद्दल काय सांगू शकता? हो, त्यानं जे आजपर्यंत केलं समजा भारतासाठी हो का अकोल्यासाठी हो का सवण्यासाठी हो हे गर्वाची गोष्ट आहे सगळ्यासाठीच आणि सगळे सवनवासी आहे खूप खुश आहे या गोष्टीवर. सगळे असं आज समजा जी रॅली निघली सवण्या गावामध्ये ही सगळ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. त्यांनी त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की हे सगळं श्रेय सुद्धा त्यांनी या ठिकाणी सवण्या गावाच्या या ठिकाणी ग्रामस्थांना या ठिकाणी दिलेलं आहे. आपण काय सांगू शकता या खेळाडूबद्दल? या खेळाडूचं वैशिष्ट्य असं आहे सर, यांना आतापर्यंत पण जेवढ्या पण खेळ खेळले आतापर्यंत त्यांना पराभव पत्करेल नाही, सतत यशस्वी येत गेलं त्यांना. त्यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत जेवढे सुद्धा त्यांनी खेळ खेळलेले आहेत जेवढे आपण बघितलेले आहेत त्यांचे सर्टिफिकेट बघितलेले आहेत अतिशय प्राथमिक शिक्षणापासून ते या ठिकाणी जे आतापर्यंत अकोल्याला जेव्हा शिकून राहिलेले आहेत तेवढे त्यांनी ते सर्टिफिकेट त्यांच्या मेहनतीवर त्यांनी या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि सर्व गावकऱ्यांचं सहकार्य आणि सरांचं नेहमी असणारं प्रेम आणि त्यांची मनामध्ये असणारी त्यांची जिद्द ही त्या या माध्यमातून ते दिसून येत आहेत. आपण आलो आहोत सवण्या गावामध्ये भेट देण्यासाठी डायरेक्ट त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत अनंता चोपडे यांच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.